मोहपाडा येथील प्रॉपर्टीच्या वादातून सक्के आणि सावत या नात्यातील दुरावा आला जगासमोर. प्रकरण न्यायालयात असून निकाल येईपर्यंत वाट न पाहता सुरू आहेत वाद. गेल्या अनेक वर्षापासून असलेला वाद आता घेत आहे वेगळे वळण. मुलगा आपल्या कुटुंबावर अत्याचार करत असल्याचा सावत्र आईने केली तक्रार. मुलाने मात्र एकच बाजू दाखवून भावनिक चित्र उभे करण्याचा सावत्र आई वडील आणि बहिणीचा प्रयत्न असल्याचा केला दावा. धन धान्य आणि वडिलोपार्जित संपत्तीसाठी सख्या नात्यात फूट पडते, पण मोहपाडा रसायनीतल्या सख्या आणि सावत्र नात्यामधलं एक प्रकरण पुढे आलं आहे. आमची वडिलोपार्जित मालमत्ता असून यातून बेदखल करण्याच्या हेतूने माझी सावत्र आई कमल गजानन पाटील ही माझ्या कुटुंबाला हेतुपुरस्सर त्रास देत वारंवार भांडण करण्यासाठी प्रवृत्त करते आहे असे सांगत आमच्या झालेल्या वादाचे CCTV फुटेज प्रसारमाध्यमांना दाखवत एकच बाजू पुढे आणून स्वतःला सेफ करण्याचा आणि मला नाहक बदनाम करत असल्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली आहे. हे प्रकरण उजेडात तेव्हा आलं जेव्हा कमल गजानन पाटील, प्रणिता गजानन पाटील आणि स्वतः गजानन पाटील यांनी सचिन हा आम्हाला त्रास देतो, मारतो आणि धमकी देतो अशा आशयाची तक्रार केली होती आणि CCTV फुटेजच्या माध्यमातून सचिन धक्काबुक्की करत आक्रमक असल्याचे फुटेज प्रसारमाध्यमांना दाखवले होते. मात्र यातून एकच बाजू समोर आली होती, दुसऱ्या बाजूची पडताळणी केली असता वेगळीच माहिती समोर आली आहे. ती अशी की गजानन पाटील राहणार मोपाडा यांचा मुलगा सचिन व सावत्र आई कमल गजानन पाटील यांचा वडिलोपार्जित मालमत्तेवरून 3-4 वर्षापासून वाद सुरू आहे. त्यातून कौटुंबिक वाद देखील वारंवार होत असतात. याबाबत दोन्हीकडच्या बाजूनी पोलिसात तक्रारी देखील झाल्या आहेत. सध्या या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. रविवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता सचिन पाटील यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या गंगूबाई तांबे या जिन्यातून जात असताना कमल गजानन पाटील, प्रणिता गजानन पाटील आणि गजानन पाटील यांनी गंगूबाईंना धक्काबुक्की करून मारहाण केली. तिला चरत होते, ती बोलले माझ्याकडे का बघते. मी बोलले तुझ्याकडे बघत नाही, ती म्हणते खाली ये मी तुला बघते. मी खाली आले, तिने मारायची सुरुवात केली, 4 चपलीच्या तोबडात मारल्या आणि परत सर्व बाजार झाला तेव्हा सचिन वरून खाली आला. या मारहाणीतून स्वतःला सोडून घेत गंगूबाई यांनी सचिन यांचे घर गाठले. घरात झोपलेल्या सचिन पाटील यांना जागे करून घडलेली हकीकत सांगितली. याबाबत जाब विचारण्यासाठी सचिन हा गजानन पाटील यांच्या घरी गेला असता त्याच्यावरही ते तिघे धावून आले. त्याला आईवरून अश्लील शिवीगाळ केल्याने सचिनला राग अनावर झाला आणि त्याने देखील धक्काबुक्की केली. मात्र कमल पाटील यांनी फक्त आपल्या घरातील CCTV फुटेजच्या आधारे पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी जिन्यातील घडलेल्या घटनेचे फुटेज दाखवण्यास सांगतात कमल पाटील उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले आहे अशी सचिन पाटील यांनी माहिती दिली. काय झालं, मी झोपलेलो, मी जेव्हा आवाज ऐकला तर मी खाली जोरात धावून आलो तर बघतो तर गजानन पाटील, कमल पाटील आणि प्रणिता पाटील ही गंगूमावशीला, गंगू तांबेला मारत होते. त्यांना सोडवायला मी गेलो तर त्यांनी माझ्या अंगावरती हल्ला केला. मग त्याच्यावरती मी त्यांना धक्का दिला. धक्कामुक्कीमध्ये ते परत आत गेल्यानंतर त्यांनी मला आईवरनं शिवी दिली आणि कमल पाटील म्हणाली की तू ह्यांचा पोरगाच नाही, तुझ्या आईने तुला दुसरीकडनं काढलं. ह्याला राग आला म्हणून मी परत आत गेलो आणि त्यांना तो जाब विचारला की असं का बोलली ती. त्यात आमची थोडी धक्कामुक्की झाली. तर ह्यांनी CCTV फक्त आतमधली फुटेज दाखवली, बाहेरची काय फुटेज दाखवली नाही हे पोलिसांना कळालं. म्हणून पोलिसांनी ते समजतपणासाठी त्यांनी सांगितलं की तुम्हाला समजून देतो, मी तुम्हाला समज देतो, तुम्हाला काय हे करत नाही. ती समज घेतली पण ते काय त्यांना पोलिसांचं पण काय ऐकत नाही. आज तिकडे 3 इन्स्पेक्टर येऊन गेले, 3 इन्स्पेक्टरने आम्हाला समज दिली पण ती घरी आल्यावर हे असेच नाटकं करते. त्यांची अशी इच्छा आहे की मी पळून जावं तिथून. म्हणून हे प्रत्येक वेळेस मला त्रास देतात. मी आज इंजिनियर असून मी मंडे टू सॅटरडे काम करतो, सकाळी 8 गेलो का रात्री 12 येतो. मला कधीही वेळ भेट, फक्त संडेची एक सुट्टी असते आणि संडेची सुट्टी साधून बरोबर मला त्यांनी त्यावेळेला ट्रॅप केलं. प्रसारमाध्यमाला एकच बाजू दाखवून माझ्या कुटुंबाची बदनामी करत असल्याचे गजानन सीताराम पाटील यांच्या बंधू अर्थात सचिनच्या काकांचे म्हणणे आहे.
मालमत्तेचा वाद न्यायालयात सुरू असताना तेथे निवाडा काय होतो हे पाहणे योग्य आहे. दररोज भांडण हवीच कशाला असा त्याने खेद प्रकट केला. प्रॉपर्टीसाठी वाद चालू आहे. ती प्रॉपर्टी आम्ही तिकडे मिळवून आणि आमचे वडील असताना ती वडलोपार्जित प्रॉपर्टी आहे, त्याचा हिस्सा त्याला मिळालेला आहे आणि त्या हिश्यामध्ये सुद्धा त्याला फक्त एकट्यालाच पाहिजे अशी त्याची बायको म्हणते. आणि ती त्याला स्वतःच्या त्या मुलाला ती घराच्या बाहेर काढून त्या प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा प्रयत्न करते. आणि वेळोवेळी पोलिसांनी किंवा सामाजिक कार्यकर्ते आमचे भाऊबहीण यांनी 3 ते 4 वेळा त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. एकत्र मिटिंग झालेली आहे. वेळोवेळी पोलिसांनीसुद्धा दोघांना बसून आणि भाऊबंधांना बसून समज दिलेली आहे. तरीसुद्धा त्या व्यक्तीची की ती कमल गजानन पाटील जी आहे ती वेळोवेळी त्यांना कुणालाही न जुमानता खोट्या तक्रारी देते आणि वेळोवेळी हे करते, आमच्यावर खोट्या आरोप करते. म्हणून मी माझं तिथला घर सोडून माझ्यावर एकदा आमच्या दोघांच्यावर तिने आरोप केल्यामुळे मी तिथलं माझं घर सोडून दुसरीकडे राहावयास आलो. कारण तिच्या दहशतीखाली ती काही निर्णय घेऊ शकते आणि त्याचं प्रत्यक्ष आता तुमच्या या मागच्या चॅनलमध्ये तुम्हाला तिने सांगितलेलं आहे का याने असे माझे आरोप केले. हे मला पहिल्यापासून मला होतं की माहीत होतं की ती नक्की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप घेऊ शकते. म्हणून मी तिथली रूम सोडलेली आहे. आता दोन्ही बाजू समोर आल्याने प्रकरणामागचे नेमके कारण स्पष्ट झाले. आता यापुढे हे प्रकरण कोणते वळण घेते ते पाहण्याचे योग्य. सहज समाचार करता संदीप पवार, स्पेशल रिपोर्टर.